हॅलो, नमस्कार. आणि आजचा जो व्लॉग आहे तो खूप स्पेशल असा व्लॉग आहे, कारण आम्ही सगळ्या नंदा मिळून बहिणीचं डोळ्याजन घरच्या घरी मस्तपैकी करणार आहोत. तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय घेतलंय निमिष तुझे डेकोरेशनचं बघू. नाही माहिती. चलो तर खूप छोटासा आणि जस्ट फॅमिली मेंबर्स मिळून आम्ही हा प्रोग्राम करायचा ठरवला, त्यामुळे गच्चीतच करणार आहोत. त्यासाठी मी गच्ची साफ करते आहे आणि त्यानंतर हा रेंटल मून बोलवलेला तो आम्ही फिक्स करून घेते व्यवस्थित. त्यानंतर आपल्याकडे ज्या झेंडूच्या माळा आहेत त्याच्यानं थोडंसं डेकोरेशन करणार आहोत आणि बघूयात आता फायनल रिझल्ट कसा येतो आहे त्याचा. हॅलो निमेश, कसं वाटतंय तुला मूनवर बसून? आणि तुझं काय म्हणणं आहे, मूनच्या खाली ग्रास कसं काय आलंय? पण आता त्याला खाली आणलंय आपण अस. तर या पद्धतीचं डेकोरेशन झालंय. वरती अशा माळा लावायचं, उद्योग करायचा आमचं चाललंय. पण आम्हाला आता मेन प्रॉब्लेम इथला दिसतो आहे, इथे वरती असं एवढं मोठं मोह आलंय. लाईट लावल्यावर काय होईल आता, त्या बहुतेक माशा उठल्यात, आमचा पचका होणार आहे. लेट्स सी काय होते. दाखव काय. हा एक केक, कारण घरचे क्रीम वाला केक खात नाही, त्यांच्यासाठी हा एक केक आहे. बाकी मेन वाला केक नंतर येणार आहे. त्याची शॉपिंग केलेली आहे आम्ही आता आणि केक घ्यायला मी भैयाला पाठवते, कारण मला अजून तयार व्हायचं आहे. तर बाकीची जे काय शॉपिंग होती थोडीफार बाकी चालायला आलेले आणि रस्ता गणलाय माझ्या, तर फायनली मी भैयालाच केक घ्यायला पाठवते आणि मी नेहमीच थोडेफार फ्रुट्स वगैरे घेऊ आणि त्यानंतर घरी. तर हा एक गेम असतो ज्याच्यामध्ये काही स्वीट्स मुलासाठी आणि काही स्वीट्स मुलीसाठी, जसं की बर्फी मुलीसाठी, लाडू मुलासाठी असतात. आणि वहिनी माझी गेस करणार आहे की मुलगा होणार आहे की मुलगी. सो बघूयात आता की ती काय काढणार आहे. डेकोरेशन झालंय करून आता पावभाजीची तयारी करते आहे मी. सो या साईडला कट करून ठेवला आहे, कांदा वगैरे आहे आणि बघूयात आता पुढची तयारी करते आहे मी. इथे पोटॅटोज आहे, पावभाजी आणि प्रणाली पाणीपुरी करणार आहे. तर चालली आहे, तयार आणला आहे मी आणि फ्रुट्स भैयाने आणले आहेत आणि मी आता पोचली आहे घरी. आता तयार व्हायचं आहे मला आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला फायनल डेकोरेशन. आता लाईट्स वगैरे लागतील तर खूप छान दिसेल असं मी होप करते. लेट्स सी काय होतंय. आता हा दुसरा केक आहे जो मस्तपैकी डेकोरेट केलेला आहे आणि आमचा फेवरेट. तर मी आईची साडी घातली आहे, कारण की मला खूपच अचानक प्रोग्राम ठरलेला ॲक्च्युली, त्यामुळे मला काय घालायचं लक्षात येत नव्हतं. माझे ड्रेसही इथे नाही आहेत आणि खूप अचानक प्रोग्राम ठरला आहे आमचा, त्यामुळे मी आईची साडी घातली आहे. आणि ह्या पद्धतीची ग्रे कलरची साडी आहे. ॲक्च्युली फोटोत कॅमेऱ्यात ती ब्लॅक दिसते आहे, पण ॲक्च्युली ग्रे कलरची साडी आहे ती. सगळ्या तयारी झाली आहे आता आणि करूयात आता फंक्शनला सुरुवात. आपण मस्त रेडी होऊन पाणीपुरी बनवते. सो प्राणालीच्या स्टॉलचं नाव आहे गेस बारबीकी पाणीपुरी. आणि आता फायनली वहिनीची एंट्री होणार आहे, जिच्यासाठी एवढा सगळा आम्ही फंक्शनचा उद्योग घातला आहे. आणि हा मूनवरती बसणार आहे मस्तपैकी. तिने ही बार्बी डॉलसारखा मेकअप केलेला आहे, तीही सुंदर दिसती आहे. आणि करत आता फंक्शनला आपण स्टार्ट. त्यानंतर आईचे गागूचे चाललेत खूप डोहाळे पुरवायचे आणि मस्तपैकी फ्रूट्स वगैरे सगळ्या गोष्टी ठेवल्या आहे समोर. ती प्लेट आहे ज्यातनं आता वहिनी गेस करणार आहे. मुलंही खूप एन्जॉय करत आहेत, कोण काका होणार आहे, कोण मावशी, त्या सगळ्या गोंधळ चाललेला आहे. आणि त्यानंतर फायनली आम्ही तो गेम खेळतो आहे आणि बघूयात आता ती काय काढणार आहे. तर सगळ्यात आधी आय गेस पेढा काढलेला तिने, त्यानंतर लाडू काढलेला आय थिंक. सो परत आता मुलगाच येणार आहे. ऑलरेडी राघव, शिवांश, निमिष तीन मुलं आहेत. आता आम्ही खूप वेट करतो की मुलगी व्हावी म्हणून, बट देवाच्या हातात आहे जे काय होणार आहे. सो आय गेस बापरे बर्फी तर आलेलीच नाही, सो मुलगाच येणार आहे असं वाटतं. आणि त्यानंतर मग आम्ही केला थोडाफार फोटोशूट सगळ्यांनी, बरं झालं ॲटलिस्ट फोटोज तरी काढायला मिळाले, कारण की मेन प्रोग्राम चालू होता आमचा आणि अचानकच लाईट गेलेली, माहीत नाही काय झालेलं. आय थिंक हॅलोजन लाईटचं व्होल्टेज जास्त आलेलं आणि पूर्ण घराची लाईट गेलेली, त्यामुळे आम्हाला फंक्शन आतमध्ये शिफ्ट करावं लागलं. आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे मधुमाशांचा होता, त्यांचाही सुरुवात झालेली. त्यानंतर बाकी उरलेला प्रोग्राम आम्ही आज स्टार्ट केला आणि पावभाजी पाणीपुरी सगळं खूप छान झालेलं. सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला.
आणि राहिलेलं केक कटिंग वगैरे बाकीच्या गोष्टी ही सगळ्या सेलिब्रेट केल्या. खूप मजा आलेली हे सगळं करायला. घरगुती छोटासा फंक्शन होतं पण खूप सगळे असले फॅमिली मेंबर सोबत की कशी मजा येते ना. आणि आता मी डायरेक्ट 2 महिन्यानंतर शूट करते आहे म्हणजेच आज फायनली तो डे आहे जेव्हा बेबी घरी येणार आहे. आय थिंक आत्ता बेबी होणार आहे. खूप साऱ्या एक्साइटमेंटमध्ये मी बाहेर बसलेली आहे. ही मृणालची मम्मा आहे आणि भैया टेन्शनमध्ये बसलेला आहे. आदित्यही आलेला आहे आणि सगळे खूप गंभीर असं बसलो आहोत. वहिनी आतमध्ये आहे ऑपरेशन थिएटरमध्ये. सो वेट करतो आहे काय होणार आहे काय नाही. हे रागो काय झालं रे आता? काय झालं? तू दादा झाला? तू दादा झाला? आज जायचं? ह्याच्या आज जायचं? मोबाईलच्या. आणि फायनली बेबी माझ्या हातात आलेला आहे. सो इट्स अ बेबी बॉय. बेबी बॉयच आलेला आहे. परत आमच्या घरी अजून एक 4-4 मुलांची गँग झालेली आहे आता. घरच्यांची क्रेझी क्रेझी तयारी बघितली आहे का? सगळे वेळेत आलेत बेबी घरी येणार आहे. सो इथून दुकानाच्या खालपासून स्टार्ट केलंय. खूप सुंदर बघू. हो. आणि ही सगळी तयारी यावेळेस प्रणालीने केलेली आहे. मला काही जाता आलं नाही घरी तेवढा वेळ. थोडंफार हेल्प केली आहे. आणि फायनली पिल्लू घरी आलेला आहे. सो सगळे खूप खुश आहे. स्पेशली आजी खूप खुश आहे कारण की तिचा चौथा पंतू एक अजून घरी येणार आहे. सो आजी पंजाजी झालेली आहे चौथ्यांदा. आणि ह्या पद्धतीनं बेबीचं वेलकम केलेलं आहे. घर खूप छान सजवलेलं आणि बेबी घरी आल्यानंतर अजून छान वाटत होतं. सो ही थाळी वगैरे सगळं आजीने फार कौतुकाने सजवून ठेवलेलं आणि सगळेच खूप छान वाट बघत होतो वहिनीची. आणि आम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू म्हणून वाटतंय तिला कारण की तिच्यामुळे आम्ही सगळे एवढं लकी फील करतो आहोत. आम्ही प्रणालींनी आत्ता झाली आहे, दिदी आत्या झालेली आहे आणि ओवरऑल खूप छान वाटतं आहे. मला एक्सप्रेस करता येत नाही पण एवढं छान वाटतं आहे. आणि ह्यानंतर डायरेक्ट मी पोचते आहे आता 12व्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी त्याचं बारसं केलं. आम्ही नाव अजून ठरवलं नाही आहे. जर तुम्हाला मुलासाठी कुठले नावं छान छान नवीन माहीत असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि ह्या पद्धतीनं घरगुती छोटं बारसं जे आपण 12व्या दिवशी करतो तेही आम्ही सेलिब्रेट केलं. आणि ह्यावेळेस हेही डेकोरेशन प्रणालीने केले आहे. सो प्रणालीने फारच कष्ट घेतलेले आहेत यावेळेस. आणि ह्या पद्धतीनं चाललं आहे आमचं नाव ठेवायचं बाळाला, म्हणजे त्याचं नाव ठेवायचं ॲक्च्युली. आणि प्रणवनी फार चान्स मारून घेतलेला माझ्या पाठीत. प्रणालीच्या पाठीत इतके धपाटे मारलेले आहेत त्यांनी. लिटरली माझी पाठ लाल झालेली दुसऱ्या दिवशीपर्यंत दुखत होती. ॲक्च्युली प्रणवनी नाही, सगळ्यांनीच माझ्या पाठीत चांगलेच धपाटे मारलेले. आणि आत्या झाल्याचं एवढंच एक दुःख आहे मला की सगळ्यांनी मग फार मारलेलं आहे मला. पण ठीक आहे, चलो हे पार्ट ऑफ गेम आहे. आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. ओवरऑल प्रोग्राम खूप छान झाला आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि ह्या पद्धतीनं आम्ही बाळाचं छोटंसं बारसंही केलेलं आहे. सो तुम्हाला कसा वाटतं हा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि बाळासाठी जर काही सुंदर असं नवीन नाव सुचत असेल तर तेही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा.